आपल्या राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय सत्ता संघर्षाचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनात विरोधी पक्षाची बैठक पार पडेल विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्यासाठी या बैठकीत रणनीती निश्चित होण्याची शक्यता आहे काल अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापालाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला होता आपले प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्यासोबत आहेत निलेश परिस्थिती गेल्या अधिवेशनापेक्षा बदललेली आहे कारण शिवसेना हे नाव आता शिंदेकडे आहे या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची एकी टिकवणं हे किती मोठं आव्हान असेल काय रणनीती विरोधकांच्या गोटामध्ये सध्या पाहायला मिळते आहे खर तर सर्वोच्च न्यायालयामध्ये नंदा ज्यावेळेस शिंदे गटाच्या वतीने सांगण्यात आलं की आम्ही जे ठाकरे गटातले आमदार आहेत त्यांच्यावर सध्या तरी कारवाई करणार नाहीये मात्र व्हीप काल बजावण्यात आलेला आहे त्यामुळं कारवाई संदर्भामध्ये अजून तरी स्पष्टता आलेली नाहीये सध्या तरी दोन आठवडे त्यांच्यावर कारवाई होणार नाही अशाच पद्धतीची माहिती मिळते मात्र हे अधिवेशन जे आहे हे जवळपास एक महिना अधिवेशन चालणार आहे त्यामुळे आगामी काळामध्ये कारवाईचा हा जो बाळगा आहे तो नक्कीच पाहायला मिळण्याची शक्यता अजिबातच नाकारता येत नाहीये दुसरी महत्वाची बाब अशी आहे की विरोधकांसमोर सध्या कशा पद्धतीनं सरकार घेरायचं यावरून अनेक वेळा बैठक पार पडताना मागच्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळत आहेत आज सकाळीच अशा पद्धतीची देखील बैठक होईल सुरुवातीला दहा वाजता काँग्रेसच्या आमदारांची बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयामध्ये बैठक होईल यासोबतच अंबादास दानवे यांचे ठाकरे गटाचे जे सर्व आमदार आहेत त्यांच्यासोबत बैठक होईल तर संध्याकाळी सहा वाजता अजित पवार यांना देखील आपल्या देवगिरी निवासस्थानी सर्व आपल्या पक्षातील आमदारांची बैठक बोलावलेली आहे या बैठकीमध्ये उद्या जे खऱ्या अर्थानं कामकाजाला सुरुवात होईल तर त्यामध्ये कशा पद्धतीनं सरकारला घेरायचं यावरूनच रणनीती ठरवण्यात असल्याची माहिती मिळते खरंतर अजित पवारांची काल पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये कशा पद्धतीनं सरकारला घेण्यात येणार आहे याची एक देखील पाहायला मिळाली सध्या कांद्याचे भाव जे आहेत ते राज्यभरामध्ये गडगडलेले आहेत नाफेडनं ते तत्काळ कर खरेदी करावेत अशा पद्धतीची मागणी देखील काल अजित पवारांनी केलेली आहे यासोबतच डीपीडीसीचा म्हणजे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांमध्ये आमदारांना बोलवलं जात नाहीये यासोबतच जो निधी वाटप आहे तो व्यवस्थित होत नाहीये कुठेतरी शिंदे असतील शिंदे गटाचे आमदार असतील किंवा भाजपचे आमदार असतील त्यांना जास्त निधी दिला जातो अशी वारंवार तक्रार महाविकास आघाडीतल्या आमदारांकडून होताना पाहायला मिळते यावरून देखील सरकारला लक्ष होत करताना पाहायला मिळतील यासोबतच हो। महत्वाची बाब म्हणजे काही मागच्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने दैनिकांमध्ये जाहिराती छापून येत चॅनलवर जाहिराती दाखवल्या जात आहेत मुंबई महानगरपालिकेकडून देखील मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती देण्यात येत आहेत हा जो वारेमाप खर्च सध्या सुरू आहे यावरून देखील महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत ते सत्ताधाऱ्यांना घेरताना पाहायला मिळणार आहे उद्यापासूनच विधानभवनाच्या पायऱ्यांवर हे जो गोंधळ आहे तो आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे दुसरी गोष्ट राहिली शिवसेने okay. तर शिवसेनेच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने रणनीती ठरवायची या संदर्भामध्ये सध्या वारंवार लिगल सेल संदर्भात ठाकरे गटाच्या देखील बैठका होत आहेत मात्र अध्यक्षांना ज्या पद्धतीने सांगितलं होतं की आगामी काळामध्ये शिवसेना हा एक पक्ष माझ्यासमोर आहे आणि एकच गट माझ्यासमोर आहे शिवसेनेचा मुद्दा आहे आणि विरोधकांची एकत्रित रणनीती काय असेल यासाठी सुद्धा बैठकांचं सत्र विरोधकांचं सुरू होत आहे धन्यवाद निलेश ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट